पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रकाश प्रबोधिनी अर्थात यशदा इथं आयोजित रोजगार मेळाव्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते 191 जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. देशाच्या सर्वंकष विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचं आवाहन डॉ भारती पवार यांनी उपस्थितांना केलं. हा 7वा रोजगार मेळा जवळपास पूर्ण भारतातल्या 70,000 युवक युवतींना नोकरी देण्याच्या दृष्टीने आयोजित केलेला आहे. आज त्यांचे अपॉइंटमेंट लेटर्स देण्याबरोबरच भविष्यामध्ये भारताच्या जडणघडण आणि विकासाच्या दृष्टीने त्यांचं योगदानही महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने काही ऑनलाईन कोर्सेस आहे कर्मयोगी त्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट पण करावी या दृष्टीने हा ऑनलाईन पोर्टलवर एक स्किलफुलच्या माध्यमातून केलेला नवीन आणि खूपच उत्कृष्ट असं एक पोर्टल आहे.